20 वर्ष झाली आमच्या लग्नाला। आज 20 वर्षांनंतरही सुखाच्या एका क्षणाची आम्ही तिघही वाट पाहतोय। माझं लग्न एका शिक्षकाशी झालेलं। लग्नानंतर काहीच वर्षात लक्षात आलं की शिक्षकाला वर्गातली कमी पण इतर कामं फार। कधी सर्वे करा, कधी शासकीय काम, रात्र रात्र उत्तर पत्रिका तपासा, नाहीतर उशिरापर्यंत शाळेतली इतर काम। या साऱ्यात घरच्यांना द्यायला वेळ नाही आणि वेळेवर पगारही नाही। एक दिवस मी हिम्मत करून विचारलं, तुम्हाला दुसरी कुठली नोकरी नाही का करता येणार? स्तब्ध उभा नवरा माझा एक शब्दही बोलला नाही, पण त्याच्या शांत डोळ्यातून तो खूप काही सांगून गेला। जे आयुष्यभरासाठी माझ्या नशिबी आलं ते माझ्या मुलीच्या नशिबी येऊ नये ही एकच इच्छा आहे। आणि एक दिवस एक लाल दिव्याची गाडी दारातून थांबली। त्या गाडीचं दार उघडून एक अधिकारी बाहेर आला। माझ्या नवऱ्याला बघताच पुढे होऊन पाया पडला। माझा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता। आजूबाजूला जमलेले लोक अवाक होऊन पाहत होते। तो अधिकारी म्हणजे यांचा माजी विद्यार्थी होता। तोंड भरून यांचं कौतुक करत होता, आभार मानत होता, म्हणाला, सर तुम्ही होतात म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो। कशाचीही अपेक्षा न करता देशासाठी सक्षम पिढी घडवण्याचं तुमचं कार्य, आता आम्ही पुढे नेऊ। शिक्षकाचं काम किती मोलाचं आहे हे त्या दिवशी मला जाणवलं। सुखाच्या एका क्षणाची वाट पाहणारी मी त्या दिवशी सुखाच्या असंख्य क्षणांनी भारावून गेले। देशाला उज्ज्वल भविष्य देणाऱ्या शिक्षकांचा आम्हाला अभिमान आहे।